नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये. मी आज तुमच्यासाठी छान अशी दम आलूची रेसिपी घेऊन आलेली आहे, किंवा तुम्ही याला छोटे बटाटे किंवा बेबी पोटॅटोही म्हणू शकता. एकदम मस्त झालेली होती, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पहा. आणि त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात. 500 ग्रॅम मी छोटे बटाटे घेतलेले होते, त्यांना छान असं उकळून घ्यायचं आहे. 80% चांगलं शिजवून घ्या त्याला. साल काढून त्याला कढईमध्ये तेल टाकायचं थोडंसं तळण्यासाठी बटाट्यांना. व्यवस्थित असं 5 ते 10 मिनटं छान असं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याला गोल्डन कलर आला की त्याला एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच कढईमधलं तेल आपण थोडंसं काढून ठेवणार आणि वाटण तयार करून घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये लसणाच्या 5-6 पाकळ्या टाकायचा. थोडासा एक मीडियम आकाराचा कांदा चिरून टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे 1-2 टोमॅटो टाकून द्यायचे. अद्रक टाकायचा 1/2 इंच. 2-3 मिनटं गुलाबी कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. नरम पडण्यासाठी थोडंसं मीठ पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर नरम पडेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर ना आता आपण फोडणी देऊयात. थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. जे आपण तळून घेतलेले बटाटे होते त्याचंच तेल मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. थोडेसे गडे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकून दिले. जिरे टाकायचे आहे, मोहरी टाकायची गरज नाही आहे. थोडीशी हिंग टाकलेली आहे, थोडी हळदी पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल मिर्च पावडर. लाल मिर्च पावडर हे जास्त तिखट नाही आहे, कलर येण्यासाठी असते थोडीशी. त्याचप्रमाणे मी कांदा लसूण मसाला टाकून दिला आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती वाटणाची, तीही याच्यामध्ये टाकायची. तेल सुटेपर्यंत छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे तळून घेतलेले बटाटे होते तेही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि 1-2 मिनिट पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे आणि 1 वाटी दही टाकायचं होतं, तर ते माझ्याकडून स्किप झालं टाकायचं. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं, वाटण व्यवस्थित असं मिक्सरला लागलेलं होतं, ते पुसून टाकले याच्यामध्ये. आता वरून 1 वाटी दही टाकून दिलेलं आहे, तुम्ही अगोदरही टाकू शकता आणि त्यानंतर पाणी ॲड करू शकता. तर 10 मिनटं त्याला एक वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि या 10 मिनटानंतर मस्त असं आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची आहे. मी ही रेसिपी संडेला बनवलेली होती, एकच नंबर झाली. चपातीसोबत तर छानच लागते, त्यासोबत जर पराठा किंवा रोटी असेल ना एक नंबर लागेल, पण मला चपातीसोबतच दिली कारण जास्त मैदा पण खायला चांगला वाटत नाही. म्हणून मी चपात्याच बनवलेल्या होत्या. आणि पिल्लूच्या पप्पांना मस्त असं काकडी आणि कांद्यासोबत दम आलू बनवून तयार करून दिला. तर तुम्ही पण घरी बनवून खा, तुमच्या फॅमिलीला खुश करा, घरच्यांना खुश करा. आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ पुढे शेअर करत राहा. त्याचप्रमाणे सर्वांनी सबस्क्राईब पण करा आणि मला असेच सपोर्ट करत राहा. मी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. चला सगळ्यांना बाय.